पावसाळा सुरू झाला की बहरलेला हिरवागार निसर्ग, अंगाला पोचणारा पाऊस आणि वारा आणि आल्हाददायक वातावरण सर्वांच्या मनाला भुरळ घालत असतं. आम्हाला पण अशा वातावरणात फिरण्याचा मोह आवरला नाही आणि आम्ही फिरायला जाण्याचं ठरवलं. सकाळचं कोवळं ऊन आणि रस्त्याकडची हिरवीगार झाडे यांच्यासोबत ऊन सावलीचा खेळ करत, कोपर्डे, सळवण, शेणवळे अशी गावे पार करत आम्ही गगनबावड्याकडे निघालो. काही वेळानंतर घनदाट झाडी चालू झाली आणि आमच्या प्रवासाला आणखीनच रंगत चढली. कोल्हापूरपासून अंदाजे 60 किलोमीटरवर असणाऱ्या गगनबावड्याला पोहोचायला आम्हाला 2 ते 2.5 तास लागले. ते हिंदीमध्ये म्हणतात ना की सफर खूबसूरत है मंजिल से भी, तसा काहीतरी अनुभव आम्हाला कोल्हापूर ते गगनबावडा प्रवासात आला. तर मित्रांनो, आत्ता आपण गगनबावडा सिटीमध्ये आलेलो आहे आणि इथून जवळच गगनगिरी महाराजांचा मठ आणि गगनगड किल्ला आहे आणि माझ्यावर आला आहे सुभाष. खूप मस्त वातावरण आले आणि आता जस्ट पावसाला सुरुवात झालेली आहे, थोडा बहुत पाऊस पडतो आहे. तर आता आपण पूर्ण गगनबावड्यामध्ये जे काही प्रेक्षणीय स्थळं आहेत ती सगळी बघणार आहे आपण आणि सुरुवात आपण करणार आहे गगनगडपासून, जिथं गगनगिरी महाराजांचा एक मठ आहे आणि जुना किल्ला आहे ज्याचे अवशेष थोडे शिल्लक आहेत. तर बघूया आपण. सर्वप्रथम आम्ही गगनगडला जाण्याचं ठरवलं. गगनगड गगनबावड्यातून 3 किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापूरहून गगनबावड्यात येण्यासाठी अंदाजे 1/2 तासाला बस आहेत. तिथून तुम्ही ऑटो करून गगडगडपर्यंत पोहोचू शकता. स्वतःचे वाहन घेऊन येणाऱ्यांना गुगलवाली बाई अचूक मार्ग दाखवते. तर आत्ता आपण चालू आहे गगनगडकडे आणि आपण वाटेमध्ये थांबलो होतो. एक छान व्ह्यू पाहायला मिळाला आपल्याला इथं. खूप मस्त असं वातावरण आहे आणि ढग खाली आलेले बघू शकता तुम्ही काळे. जोरदार पाऊस व्हायची शक्यता आहे. आता जस्ट रिमझिम चालू झालेलं आहे आणि पुढे आहे गगनगड तुम्ही बघू शकताय. जसं जसं तुम्ही गडाजवळ पोहोचता तसं तसं तुम्हाला डोंगराच्या कडांवर दिमाखात उभा असणारा गड नजरेस पडतो. गडाजवळील सुळक्यावर रेखाटलेली गणेशाची प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधून घेते. 10 मिनिटांमध्ये तुम्ही गगनबावड्यातून गगनगडला पोहोचता. तर मित्रांनो, आता आपण गगनगडच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि इथून चढाई चालू होईल आणि वर तुम्ही गड बघू शकता आणि इथं पार्किंग लॉट आहे, इथं पार्किंग करू शकता. वर जास्त गर्दी असेल तर खालीच तुम्हाला गाडी पार्क करावी लागेल. आणि इथून आता आपण चढायला चालू करणार आहे. 250 ते 300 पायऱ्या असतील अंदाजे. तर बघूया किती वेळ लागतो आपल्याला चढायला वर. गडाच्या सुरुवातीला गडाची दगडी कमान आपले स्वागत करते. कमानीच्या उजव्या बाजूला म्हसोबाचे मंदिर व त्याच्यासमोर रेड्याची प्रतिमा आहे. गडाच्या सुरुवातीला लहान दुकाने सुद्धा आहेत जिथे तुम्ही पूजा साहित्य, प्रसाद आणि लहान मुलांचा खाऊ खरेदी करू शकता. गगनगड सह्याद्री पठाराच्या टोकावर असल्यामुळे त्याच्या पश्चिमेकडे कोकणात उतरणाऱ्या खोल दऱ्या दिसतात. गडावरून करुळकडे जाणारा गगनबावडा घाट तर दुसरा खारेपाटणला जाणारा भुईबावडा घाट खूप सुंदर दिसतो. गगनबावडा ऐन घाटाच्या तोंडावर वसले आहे. हिरवे कंच डोंगर, पश्चिमेकडून येणारा गार वारा आणि निखळ शांतता लाभलेला हा परिसर रमणीय आहे. आणि आता आपण ऑलमोस्ट वर पोहोचलेलो आहे
पन्नास एक पायऱ्या शिल्लक असतील. मोठ्या अशा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण गगनगडावर पोहोचलेलो आहे आणि खूप मस्त असं वातावरण झालेलं आहे. इथं गगनगिरी महाराजांचे या गडावर वास्तव्य होते. त्यांनी इथे एका गुहेत तपसाधना केली होती, त्यामुळे या गुहेत त्यांचे मंदिर बनवण्यात आले आहे. गुहेच्या बाहेर कातळात कोरलेली भव्य हनुमंताची प्रतिमा आहे. त्याच्या बाजूला राम, लक्ष्मण, सीता व शंकराच्या प्रतिमा आहेत. गुहेसमोर मठाची कचेरी व भोजन कक्ष आहे. तर इथं गगनगिरी मठातून वरच्या बाजूला जाताना तुम्हाला अनेक प्रकारची सुंदर अशी शिल्पं काढलेली पाहायला मिळतील आणि मंदिरामध्ये पण ॲक्च्युली खूप छान छान शिल्पं आहेत. तर तिथे शूटिंग करायची परमिशन नव्हती, तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे आणि असं पूर्ण वर जाऊसपर्यंत तुम्हाला अशा प्रकारची शिल्पं पाहायला मिळतील. इथे महाप्रसादाची सुद्धा सोय असते. 12 ते 1:30 वाजेपर्यंत महाप्रसाद तुम्हाला इथे मिळू शकतो आणि पुन्हा एकदा तुम्ही वातावरण बघू शकता, अप्रतिम असं वातावरण आहे इथलं. गुहेपासून पायऱ्यांच्या मार्गाने वर चढत गेल्यावर भक्त निवास व नवग्रह मंदिर आहे. मंदिराजवळील बुरुजावर 2 तोफा आहेत. भक्त निवासापासून वर चढत गेल्यावर आपण मोगळ्या पठारावर प्रवेश करतो. मठाच्या समोरच्या बाजूला तुम्हाला पूर्ण असं ओपन ग्राउंड बघायला मिळेल. तिथे तुम्ही छान फोटो वगैरे काढू शकता आणि इकडं पुढच्या साईडला एक दर्गा आहे आणि एक व्ह्यू पॉईंट आहे, ते आपण बघणार आहोत. संपूर्ण दुःख झालेलं आहे आणि काहीही दिसत नाही खालचं. पठारावर डाव्या बाजूस संगमरवरी देऊळ म्हणजेच ध्यान मंदिर आहे, उजव्या बाजूस शंकराचे पुरातन मंदिर आहे. या मंदिरासमोर उभे राहिले की किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर मशिदीसारखी इमारत दिसते, ती आहे गैबीनाथांची समाधी. गगनगडच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी शंकर मंदिराजवळून खोदीव पायऱ्यांचा मार्ग आहे. या मार्गाने आपण 10 मिनिटात समाधीपाशी पोहोचतो. तेथून जवळच विठाई देवीचे मंदिर व पाण्याची विहीर आहे. तर मित्रांनो, आत्ता आपला गगनगड आणि गगनगिरी महाराजांचा मठ बघून झालेला आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि खाली सबस्क्राईबचं बटन आहे त्या बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले पुढचे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत राहील.